कोथरूड मध्ये साधारणतः एकाच एक असं व्हावा असं पहिल्यापासूनच चर्चा होती. मोकाटे यांचं नाव पहिल्यांदा आलं, पण नंतर शिंदे यांचं स्वाभिमानांनी पण प्रयत्न केला, विषम चौधरी किंवा तरी सुद्धा तरडे वगैरे अनेक गोष्टी घडल्या. ठरलं की आता किशोर शिंदे यांनाच पाठिंबा द्यायचा, कशा कशा घडामोडी घडल्या आणि कोथरूडमध्ये कशा पद्धतीची विरोधी पक्षांची आता एक गुट असतात. माझ्यासमोर एक काँग्रेसचे पुण्यातील ज्येष्ठ नेते अभय चजड पण आहेत, ते देखील आपल्याशी बोलतील. कोथरूड मतदारसंघ हा आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्षाला दिला होता आणि तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला होता. शेतकरी संघटनेचे काही काम वाणेर बालिवडी भागामध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे काही कार्यकर्ते काम कार्यरत आहेत, सक्रिय कार्यकर्ते. त्यांनी देखील त्या ठिकाणी उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्यावेळेला ही घटना घडली तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे कोण त्या ठिकाणी उमेदवार येणार आहेत याची कुशलशी कल्पना कोणाला नव्हती. पण अचानकपणे प्रांताध्यक्ष त्यांचे चंद्रकांत पाटलांचं नाव त्या ठिकाणी आलं. ते आल्यानंतर मग त्यांना थोडीच थोडे उमेदवार द्यावा, कारण तसं पाहिलं तर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोथरूड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं मताधिक्य मिळालं होतं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सुद्धा दोन तीन अतिशय प्रबळ इच्छुक होते. आणि चंद्रकांत पाटलांचं नाव त्या ठिकाणी आल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली त्या ठिकाणी जी ताकद आहे ही ताकद आपण एकवटून शेतकरी संघटनेला पाठिंबा द्यायचा किंवा कोण उमेदवार करायचा ही चर्चा झाली. पुणे शहरामधले आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख एकत्र बसून आपण हे कोल्हापूरचं पार्सल कोल्हापूरला पाठवण्यासाठी काय करायला हवं याची चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आम्ही एकच उमेदवार द्यावा अशा प्रकारचा विचार आमच्या मनामध्ये आला. त्याच्यामध्ये अनेक पर्याय होते. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील प्रयत्न करीत होते. मनसेचे किशोर शिंदे हे 2009 साली अतिशय थोड्या मताने पराभूत झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा त्या ठिकाणी बाबूराव चांदेरे शंकर केमसे वगैरे हे देखील इच्छुक होते. आणि त्याच्याशिवाय राजकारणाच्या पलीकडचा चेहरा म्हणून विश्वंभर चौधरी यांचं एक नाव चर्चेत होतं. काल परवा मुळशी पॅटर्न चित्रपटाचे निर्माते प्रवीण तरडे यांचं देखील नाव चर्चेत होतं. थोडीफार प्रवीण तरडेंशी आमच्या काही वरिष्ठांची चर्चा देखील झाली होती, त्यांची मानसिकता तयार देखील झाली होती. परंतु अशी आम्हाला माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी खूप दबाव आणून त्यांना या निवडणुकीच्या फंदामध्ये पडू नका, आपण निवडणुकीला उभं राहू नका अशा पद्धतीचं मी दम म्हणणार नाही प्रेमाची विनंती केलेली दिसते. त्याच्यामुळे प्रवीण तरडेंनी तो विचारही केला. काल रात्री आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे शहरातल्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सरांनी निर्णय केला की आपण या ठिकाणी मनसेचे जे उमेदवार आहेत किशोर शिंदे यांना पाठिंबा द्यावा. दोन्ही पक्षामध्ये एकमत झालं, कुणीही त्याच्यामध्ये तक्रारीचा सूर केला नाही आणि याच्या बाबतीमध्ये आम्ही स्थानिक पातळीवरती हा निर्णय केलेला आहे. याच्यामध्ये राज्य पातळीवरचे नेते किंवा खासदार यांच्याशी आमची तशी काही चर्चा नाही, परंतु स्थानिक पातळीवरती मात्र आम्ही तो निर्णय केला आणि दोन्ही पक्ष अतिशय जिद्दीने त्या ठिकाणी आम्ही लढत देण्याचा प्रयत्न करू आणि चंद्रकांत पाटलांना कसं जिरीस आणायचं त्याची स्ट्रॅटेजी आमची दोन दिवसात ठरेल.